भारताच्या विविध भागांमध्ये आदिशक्ती दुर्गा देवीची नवरूपे या 9 दिवसांमध्ये म्हणजेच नवरात्रींमध्ये पूजिली जातात, त्यांची प्रार्थना केली जाते। स्त्री म्हणजे जननी, स्त्री म्हणजे ममता, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री हीच शक्तीचं स्रोत असते। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यामध्ये असणारी, हजारो वर्षांपासून वास करणारी ही दुर्गा आई, हिच्या दर्शनाची ओढ साऱ्यांनाच लागलेली असते। या ओढीने या दुर्गाडी किल्ल्यावरती पाय नकळतच तिच्या दिशेने ओढले जातात। नवरात्रीचे हे 9 दिवस असे भारून टाकणारे असतात। मायेने भरून आलेले मन जेव्हा त्या देवीचे दर्शन करते तेव्हा झालेला आनंद हा अवर्णनीय असतो। भक्तिभावाने यामध्ये सारेजण आदिशक्तीची पूजा प्रार्थना करून स्वतःला सिद्ध करतात। महाराष्ट्रामध्ये भोंडला आणि गुजरातमध्ये गरबा या खेळाद्वारे समाजाचा एक भाग होऊन त्यामध्ये मिसळून जाण्याची जी प्रक्रिया आहे ती खचितच अजून कोणत्या सणाला येत असेल। आपल्या घरात बाहेर असलेल्या या शक्तीचा, या स्त्री शक्तीचा तुम्ही आदर राखा। धन्यवाद।